आम्ही हिंदू समाजात हीन गणले आहोत. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत. हा कलंक धुवून काढण्याकरता, नरदेहाचे चीज करण्याकरता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो म्हणजे हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय. अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही. तर मग त्या हक्काचा उपयोग काय? ज्या हक्काला समाजाची आडकाठी आहे, हरकत आहे, तो हक्क कायद्यानं जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. चातुर्वर्ण व्यवस्था व गुलामगिरीचे अस्तित्व, दलितांचे जीवन म्हणजे जणू जन्मास आले म्हणून जगावं व उच्च वर्णीयांनी सांगितल्याप्रमाणे वागावं, स्पृश्य अस्पृश्य या जोखड्यात जखडलेली माणसं दलित, खितपत पडलेली पण सतत बदलाची भावना उराशी बाळगणारी. एक दिवस सूर्य त्यांच्यासाठीच उगवला आणि भीमा कोरेगावचा रणसंग्राम झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या समाजाला इतिहास माहित नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही. साधन संपत्ती आणि श्रम विभागात दुर्लक्षित वर्ग, डिप्रेस्ड क्लास अर्थात दलित. बाबासाहेब आंबेडकरांनी मुळामध्येच अस्पृश्यांचा प्रश्न मांडला आणि त्याचा अर्थ स्पष्ट होतो की त्या काळामधली जी समाजव्यवस्था होती त्या समाजव्यवस्थेमध्ये एक फार मोठा घटक हा एक अस्पृश्यतेच्या नावाखाली वंचित झालेला होता आणि सर्व प्रकारच्या लाभापासून, उत्पन्नाच्या साधनापासून ते पद प्रतिष्ठेपर्यंतच्या सर्व गोष्टींपासून तो वंचित होता. या समाजाकडे एक दयेच्या दृष्टिकोनातून बघायचं, या सगळ्या उपेक्षित समाजाकडे एक असा वर्ग होता की जो या सगळ्यांच्या प्रश्नांकडे एका दयेच्या बुद्धीतून बघत होता, पण त्याच्यामध्ये परिवर्तनाचं धाडस त्याच्यामध्ये नव्हतं. उदाहरणार्थ मंदिर प्रवेशाच्या प्रश्नाबाबत की अस्पृश्यांना मंदिरांच्यामध्ये प्रवेश नव्हती आणि त्याबद्दलचा देखील एक संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरापासून ते पर्वती मंदिराचा सत्याग्रह पुणे अशा दोन्ही तिन्ही पातळ्यांच्यावर उभा केला. काँग्रेस आणि बेझंट यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली त्यावेळेला त्यांची जी अधिवेशनं होत तर त्याला जोडून त्या ठिकाणी एक सामाजिक विषयावरती अधिवेशन होत होतं आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे टिळकांच्या नंतर तर हे जवळजवळ हा सोपस्कार त्यांनी बंदच पाडला आणि एक 8 वर्षानंतर तर त्यांनी म्हणजे 8 अशा प्रकारची सामाजिक विषयावरची स्नेहसंमेलनं त्याच ठिकाणी झाली काँग्रेस अधिवेशनाच्या आदल्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी अशी त्याच ठिकाणी झाली. ती प्रथाच जवळजवळ काँग्रेसने बंद करून टाकली कारण त्यांना या सामाजिक विषयावरच्या गोष्टी स्वातंत्र्य लढ्यासाठी भारतीय लोकांना मॉबिलाईज करणं, एकत्र करणं याच्यामध्ये अडचणीच्या ठरत होत्या
आणि मग त्या त्यांनी बंद पाडल्या आणि हळूहळू सामाजिक बदलाचा जो विषय होता हा सामाजिक बदलाचा विषय बाजूला गेला. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामधली जी संपूर्ण सामाजिक व्यवस्था होती ती साधारणपणे अशा प्रकारची होती आणि तिचं एक चिंतन याला गती बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. भारतातील वर्णव्यवस्थेत दलितांच्या हिश्यात आली ती मानहानी परंपरेने लाभलेली. ग्रामीण भागात बलुतेदारी, अस्पृश्यता व 18 विश्व दारिद्र्य आणि यातून सुटका म्हणजे शहराकडे प्रस्थान. खेडी सोडा व शहराकडे चला या बाबासाहेबांच्या गर्जनेला साथ मिळाली. दलितांची निर्जीव व थबकलेली पावले शहराकडे झुंडीने चालू लागली. पोटाची भूक भागवण्यासाठी व माथी मारलेल्या दारिद्र्याचा कलंक पुसण्यासाठी पावले, अडकलेली मने भांभाळ झाली. अडकत, ठेचाळत, माणूस म्हणण्यास भाग पाडणारे सजीव मुर्दे शहराच्या कानाकोपऱ्यात स्थिरावले. जिम्मेदारियां मजबूर कर देती हैं अपना शहर छोड़ने को, वरना कौन अपनी गली में जीना नहीं चाहता. समूहाने जमा होणारे माणसांचे घोळके शहरीकरणात स्वतःच्या श्रमाचा बाजार मांडू लागले. स्वतःला हरवत, हसत, स्वतःचा व्यापार करण्यास राजी झालेली मने ठिकठिकाणी दिसू लागली व मूलभूत गरजा, राहणीमान, आरोग्य, शिक्षण, नोकरी हेच मुद्दे दुर्लक्षित झाले. यामुळेच राजकीय दलित हा प्रस्थापित राजकारणाचा केंद्रबिंदू झाला. सन 1972 महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरून माणूस खिन्न झाला. एकीकडे निसर्ग कोपलेला व दुसरीकडे माणसांची माणुसकी लयास गेलेली. दलितांना पाणी भरण्यास मज्जाव होऊ लागला. बलात्कार, खून, हानामाऱ्या व दंगलींचे साम्राज्य निर्माण झाले. हीच अवस्था गावापासून शहरापर्यंत पसरली. गल्ली गल्लीत, वस्त्या वस्त्यातून दलितांना हीन भावनेची वागणूक व त्यातूनच बाबासाहेबांना विरोध म्हणजे त्यांच्या पुतळ्याची विटंबना. राजकीय अनावस्था व सरकारकडून होणारा विरोधाभास याला नवा पर्याय उभा राहिला आणि दलित पॅन्थरची निर्मिती झाली. म्हणजे अस्पृश्यतेच्या शापानं आमचं माझं सर्व बालपण हे करपून गेलेलं आहे. आता या आताच्या नवीन पिढीला माहीत नाही अस्पृश्यता काय आहे, विटाळ म्हणजे काय असतो. हे जे भोगणं आहे ते आम्ही भोगलेलं आहे. महाराष्ट्र स्थापनेनंतर जी सत्ता बहुसंख्या असलेल्या मराठ्यांच्या हातात आली, त्यांनी जे काय अन्याय अत्याचार इथे सुरू केले त्याचा विरुद्ध आम्ही लढाई सुरू केली. कारण प्रस्थापित रिपब्लिकन पक्ष काही करत नव्हता, सरकारला त्याचं भानच नव्हतं. सरकार ते हरित क्रांती, श्वेत क्रांती, नीलक्रांतीत गुंतलेले होते आणि सदन आणि जात दांडग्या आणि धनदांडग्या लोकांसाठी काम करतो. आपण कांतर तिथे सुरू केली. 70s दलित पॅन्थर या नावाचं एक वादळ उभं राहिलं आणि आज ते त्यावेळेला देखील जगातील अनेक परिवर्तनवादी संघटनांचं एक लक्ष त्याच्याकडे गेलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. ते वादळ उभं करणारे कोणीही वयाच्या दृष्टीनं मातब्बर असे लोक होते अशातला भाग नाही. 23-25 वयोगटातले आम्ही सर्व त्याच्यामध्ये होतो. त्याची एक थोडीशी पार्श्वभूमी बघत असताना रिपब्लिकन पक्षाचं अपयश. दलितांची राजकीय अवस्था बदलायची म्हणजे मुख्य प्रवाहात सहभाग. बाबासाहेब म्हणतात, जाऊन घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची आहे. स्थलांतरित दलितांच्या आयुष्यात समूहाचे राजकारण निर्माण झाले व त्यातूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या राजकीय पक्षाचे अस्तित्व हाच कळीचा मुद्दा झाला. म्हणजे 57 निवडणूक लढवली आपण. त्या 57 निवडणुकीमध्ये 9 खासदार रिपब्लिकन पक्षाचे निवडून गेले. त्याच्यामध्ये 6 खासदार हे महाराष्ट्रातले होते आणि 3 खासदार हे देशातल्या विविध भागातले होते. परमार गुजरातमधून होते, बीपी मौर्य उत्तर प्रदेशमधून होते आणि तामिळनाडूमधून आपले जे अध्यक्ष होते, राष्ट्रीय अध्यक्ष, ते तिथून निवडून आलेले होते. तर अशा प्रकारे रावबहादूर एन शिवराज हे तिथून आलेले होते. हा 9 जणांचा गट त्या ठिकाणी लोकसभेमध्ये बसलेला होता आणि राज्यसभेमध्ये आपले राजाभाऊ खोब्रागडे
हे त्या ठिकाणी होते. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं घराघरातल्या भिंतीवरती लिहून ठेवा की मला शासन करती जमात व्हायची. या पद्धतीनं हे सत्ता हातामध्ये घेण्याचं एक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचं वादळ उठलेलं होतं. आणि 57 निवडणुकीनंतर म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड त्याचं नेतृत्व करीत होते. एवढी मोठी आपली लोकसभेमध्ये ताकद होती. महाराष्ट्रामध्ये 15 आपले म्हणजे ते आमदार होते, 13 आपले आमदार होते आणि 3 आपल्या सहकाऱ्यांनी निवडून आलेले होते. 15 गट महाराष्ट्रामधल्या विधानसभेत होता. तरी देखील आपल्याला भूमिहीनांचा प्रश्न घ्यावा लागला. की तत्कालीन जी काँग्रेस होती ही सगळी काँग्रेस जमीनदारांची काँग्रेस होती आणि त्यामुळं भूमिहीन असा एक वर्ग आहे की ज्याच्याकडं जमिनी नाहीत आणि जो जमिनी कसतोय त्या एकतर त्याच्यावर अतिक्रमण तरी करतोय किंवा दुसऱ्याकडे काबळकाष्टाने तरी कसतोय. आणि तिथं जी रिपब्लिकन पक्षाची ताकद दिसली त्याच्यानंतर मग काँग्रेसबरोबरच्या समजवत्याची सुरुवात झाली. आणि याच सुमारामध्ये जातीय दंगली म्हणजे जातीय व्यवस्थेतून अत्याचार ह्याची संख्या वाढायला लागली. ज्या वेळेला गवई बंधूंचे धाकले येथे डोळे काढण्यात आले त्यावेळेला याचा एक कहर झालेला होता. सोलापूरमध्ये देखील बावडा या ठिकाणी बहिष्कार टाकलेला होता आणि त्यावेळेला कवितेच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून या अत्याचाराच्या विरोधात देखील मोठा आवाज हा उठला गेला. आणि या अत्याचाराच्या विरोधात भूमिका घेण्याच्यासाठी म्हणून दलित पॅंथर बेसिकली ही तयार झाली आणि तिचं अपील या लोकांना सर्व लोकांना मोठं भावलं. म्हणजे प्रत्यक्ष बावडा या ठिकाणी देखील काम केलं, धाकलीच्या या ठिकाणी देखील काम केलं, अनेक ठिकाणी कामं केली अत्याचाराच्या प्रश्नावर. स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा होत होता, 25वा वाढदिवस साजरा आपण करत होतो आणि त्यावेळेला अतिशय बंडखोरपणे राजा ढालेंनी देखील तिरंग्याविषयीचे उद्गार काढले. त्यांचा मुद्दा तो अतिशय बरोबर होता, म्हणजे आज देखील तो मुद्दा बरोबरच आहे की जर जिवंत बाईची साडी फेडली जाते आणि तिची आबरू लुटली जाते आणि 3 रंगाचा जो झेंडा आहे तो ज्या झेंड्याला मान म्हणून तुम्ही उभा राहिला नाही म्हणून तुम्हाला 500 रुपये दंड आणि त्या बाईची साडी फेडल्यानंतर 50 रुपये दंड, तर मग त्याला त्यांनी उद्देशून त्या झेंड्याच्या संदर्भात उद्गार काढले आणि एक त्यावेळेला तरुणांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचा जाळ असा उभा करण्यामध्ये राजा ढालेचं लेख कारणीभूत झाला. रामदेव ढसाळनं कवितेच्या माध्यमातून तर स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे अशा प्रकारचं त्याने विचारलं. हान रे सख्या तुझीच बारी आणि लोकशाही मारली मेली तर डेंगण्या मारी अशा प्रकारच्या कविता त्याच्या आल्या. याच्यातून एक जागृती फार मोठी उभी राहिली आणि गावागावात आपल्यावरती बहिष्कार पडत होता. आणि मग त्यावेळेला जर गावागावातल्या दलितांच्यावर बहिष्कार पडतो तर आमचा इथल्या निवडणुकीवर बहिष्कार अशा प्रकारची भूमिका आपण घेतली तर या प्रकारच्या हिंसक कारवाया या बुद्धाच्या तत्त्वज्ञानात कुठे वाचतात हा एक प्रश्न आम्हाला नॉर्मली विचारला जायचा. त्याला देखील आम्ही गरजेपोटी केलेली हिंसा ठरत नाही अशा प्रकारे एक हे करत होतो. दुसऱ्या बाजूला दलित शब्दाची व्याख्या तिच्यावरती फार मोठा जोर दिला गेला आणि मग दलित शब्दाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आम्ही अतिशय व्यापक अशी केलेली होती. म्हणजे शुद्ध आकारांत ब्राह्मणापासून ते शेवटच्या रानावनात राहणाऱ्या आदिवासी माणसापर्यंतची सर्व शोषित माणसं ही आम्हाला दलित या शब्दामध्ये अभिप्रेत होती. परंतु रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाच्या पोकळीत दलित पॅंथर अस्तित्वात आली आणि दलित पॅंथर वाढली. तर आज आंबेडकरी चळवळीमध्ये विचाराचा शोध घेणे, बाबासाहेबांच्या तार्किक भूमिकेवरती ती कसोटीवरती ते तपासून पाहणे ही सगळी जी प्रक्रिया सुरुवात झालेली आहे ही प्रक्रियाच मुळात दलित पॅंथरने वैचारिक प्रक्रिया जिथं सुरुवात केल्यामुळे झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला आंबेडकरी तरुण आज संघटनात्मक पातळीवरती कितपत यश मिळवेल, राजकीय पातळीवरती कितपत यश मिळवेल याविषयी मला चिंता नाही आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणे आणि ती अतिशय योग्य दिशेकडे सतत तिला वळवावी लागणार आहे. सतत तिला फाटे फुटत राहतील, सतत तिच्यावरती वेगवेगळी आक्रमणं होत राहतील, त्यातून बाहेर काढून ती पुन्हा आंबेडकरी विचारांच्या वरती न्यावी लागणार आहे. हे काम करणारी सक्षम पिढी घडते. तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून एकमत एक मूल्य
एक व्यक्ती हे सूत्र दिल्यानंतर आपल्यावर देखील त्यांनी जबाबदारी टाकलेली आहे की याच एका व्यवस्थेमधून तुम्ही निवडून येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग बाबासाहेब काय करायचे की प्रत्येक निवडणुकीनंतर एक आढावा घ्यायचे आणि आपल्याला ह्या निवडणुका निवडून येण्यासाठी काय त्याच्यामध्ये बदल हवे हे बदल ते मागायचे. स्वबळावरती उभं राहणे म्हणजे निवडून येण्याची शक्यता जवळजवळ शून्य आणि कुणातरी मोठ्या पक्षांशी युती करून आपण निवडून जाणे म्हणजे तेही पुन्हा ते देतील त्या जागा आणि ते उमेदवार अशा पद्धतीनं सत्तेमध्ये जाण्याचा आपला प्रयत्न चाललेला असतो. की ज्या ज्या वेळेला आपण अशी धोरणं घेतो त्या त्या वेळेला ही धोरणं तोडण्याचा इतर जे तुल्यबळ पक्ष आहेत ते पक्ष प्रयत्न करीत राहत. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे, त्याच त्या स्ट्रॅटेजीवरती प्रत्येक निवडणूक आपल्याला निवडून येता येणार नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवडून येण्याचं राजकारण आपल्याला करावं लागणार. सत्तेमध्ये जाणे याचा अर्थ एक वेगळ्या पातळीवरती घेतो. सत्तेमध्ये आपल्याला अशा करता जायचं आहे की आज सत्ता सर्व निर्णय घेते म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या सगळ्या सोयी सवलतींच्या पासून तुमचे प्रश्न दूर करण्यापर्यंत आणि तुमचे पद सांभाळण्यापर्यंत त्या सगळे निर्णय हे सत्तेच्या माध्यमातून होतात आणि या निर्णयांच्यामध्ये तुमचा हस्तक्षेप हा मला स्वतःला गरजेचा वाटतो. दुसऱ्या बाजूला या देशातला सगळा संघर्ष जर आपण बघितला तर हा संघर्ष परिवर्तन सनातनवादी विचार त्याच्या विरुद्ध परिवर्तनवादी विचार. मुळात बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली ते मूळ धोरण आहे, मूळ त्यात मूळ धागा येतो आणि त्यामुळं हा धागा विकसित करणे हा एक आमच्या हातामधला भाग आहे. तर प्रत्येक स्मारकाच्या बाबतीमध्ये किंवा प्रत्येक आपल्या त्या मागणीसाठी 12 ते 15 वर्षाचा कालावधी संघर्षाचा गेलेला आहे. म्हणजे एखाद्या पिढीचा किती राजकीय आयुष्य असू शकतं, 12 ते 15, 20, 25 वर्षाचं राजकीय आयुष्य असू शकतं आणि त्यात ते जर असे एकेका प्रश्नाभोवती संपू लागले तर हे जरासं याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. परंतु मूळ भूमिकेपासून ढळून काहीतरी वेगळी भूमिका घेतोय असं रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीमध्ये घडताना दिसत. निवडणुकीच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्षाला सातत्याने अपयश येते ही वस्तुस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पक्षच लोकांच्या प्रश्नांच्या वरती वंचित लोकांचे प्रश्न सोडवणारा पक्ष ही भावना लोकांच्यामध्ये. आपण अगदी गांधी आंबेडकर हा जो एक निवडणुकीच्या मतदारसंघाबाबतचा जो एक संघर्ष होता हा संघर्ष पुन्हा एकदा तपासून बघितला पाहिजे. त्याच्यामध्ये आज आपल्याला ज्या आरक्षित जागा मिळालेल्या आहेत या आरक्षित जागांच्यावरती केवळ रिपब्लिकन पक्षाची हुकूमत असं राहिलेलं नाही तर आरक्षित जागांच्यावरती सर्व प्रस्थापित पक्षांचे उमेदवार उभे राहतात आणि प्रस्थापित पक्षांचे उमेदवार राहत म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची साधन संपन्नता असते, त्यांची स्वतःची पक्षाची मतं असतात. उमेदवार फक्त ते शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब यापैकी देतात आणि त्याला ती पक्षाची मतं एक गठ्ठा मिळतात आणि तो निवडून येतो. त्यामुळं आपण जर बघितलं तर लोकसभेत किंवा विधानसभेमध्ये तुमचं जेवढं प्रतिनिधित्व तुम्ही संख्येवर हुकूम ठरवलेलं आहे तेवढं प्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेले असतात. परंतु मोठ्या पक्षांच्या म्हणजे शिवसेना, भाजप किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांच्या माध्यमातून निवडून आल्यामुळे प्रत्येक मुद्द्यावरती त्यांना त्या पक्षाचे व्हीप असतात, ते व्हीप त्यांना मान्य करावे लागतात. म्हणजे हा जो गांधी आंबेडकरांचा संघर्ष आहे त्याच्यामध्ये जी भूमिका बाबासाहेबांची होती की या समूहातल्या प्रश्नावर काम करणारे उमेदवार निवडून गेले पाहिजेत ते या ठिकाणी होत नाही आहे. म्हणजे बाबासाहेबांनी ते बरोबर हेरलेलं होतं आणि ते होत नाही आहे आणि त्यामुळं आरक्षणाचा देखील आपल्याला काही उपयोग होत नाही. संख्येच्या प्रमाणात तुमचे लोक सत्ताधारी बनतात त्याच्या पलीकडं त्याला काही फायदा होत नाही. त्याचा उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये 4-5 वर्षापूर्वी ज्यावेळेला खाजगीकरणाचं विधेयक येत होतं त्यावेळेला खाजगीकरणाच्या माध्यमातून तुमच्या आरक्षणाच्या जागा ज्या आहेत नोकरीतल्या त्या जवळजवळ संपुष्टात येत होत्या. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम तिथं आल्यानंतर तेवढ्या जागा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमला गेल्या तर तुम्हाला रिक्रुटमेंटला जागाच नव्हत्या. तर त्याच्यासाठी म्हणून अशी काही मागणी झाली की बाबा
खाजगीकरणामध्ये देखील आरक्षणाची व्यवस्था ठेवावी. की संख्येच्या प्रमाणात तिथं लोकसभेत खासदार असून देखील शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे हे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या भूमिकेला बांधलेले होते आणि अगदी थोडे बोट हाताच्या बोटावर मोजण्या इतके मोकळे जे खासदार होते त्या खासदारांनी फक्त ही भूमिका मांडली. या शोषित वंचित समूहातला दलित समूहातला जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता टिकाऊ धरू शकत. जात व्यवस्था ही आपण कितीही म्हणत असलो तरी तिचा देखील प्रभाव निवडणुकीच्या वरती असतो आणि त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणावरती एक चिंतन व्हावं. ज्याला आपण रिपब्लिक